नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. टीव्ही 9 च्या मुलाखतीमध्ये आज उद्धव ठाकरे यांनी चौफेर हल्लाबोल केलाय. पाहुयात उद्धव ठाकरे काय म्हणाले. शिवाजी महाराजांची शपथ घेतो, महाराष्ट्र लुटणारे आणि लुटारूंना मदत करणाऱ्यांना पाठिंबा नाही. माहीमवरून अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच टीव्ही 9 वर उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. महाराष्ट्राच्या लुटारूंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, जसं ते हे करतात ना, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मी दाखवणार नाही किंवा असं करणार नाही असं शपथ घेताना बोलतात, तसं महाराष्ट्राच्या लुटारूंना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही, हे मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय. महाराष्ट्राशी माझं रक्ताचं नातं, महाराष्ट्रात माझं कुटुंब, आजारपणामध्ये खिल्ली उडवणाऱ्यांनी मी अनुभवलं ते अनुभवायला हवं. नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे यांचा संताप. आम्ही अनुभवात न गेलो, आता देव करो किंवा न करो, ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी तो क्षण किंवा ती परिस्थिती अनुभवून बघावी. तेव्हा माझी खिल्ली उडवलीत, माझी नक्कल केलीत. मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांकडून माझ्या चेहऱ्याला विरोध नाही, संख्याबळाच्या आधारावर देखील हरकत नाही. सीएम पदावर उद्धव ठाकरे यांचं टीव्ही 9 वर वक्तव्य. साहेबांना संख्याबळावरती मुख्यमंत्री करायचं माझी काही हरकत नाहीये, आणि पवार साहेबांनी जर का जाहीर केलं की त्यांचं संख्याबळ आल्यानंतर अगदी ते जितेंद्र आपलं जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांना मुख्यमंत्री करायचं, त्यांनी आज जाहीर केलं, मला काही प्रॉब्लेम नाही. मुस्लिमांनी देशातच राहू नये असं भाजपनं जाहीर करावं. जनाब वरून घेरणाऱ्या फडणवीसांवर उद्धव ठाकरे यांचा पलटवार. महाराष्ट्रामध्ये येऊन मोदींनी पंतप्रधान म्हणून प्रचार करू नये, मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा निशाणा. धारावीमध्ये कोरोना काळामध्ये तेव्हा अदानी ऑक्सिजन घ्यायला का आले नाहीत, आता अदानींची धारावीवर बुरी नजर पडली. सत्तेत आलो की आधी धारावीचा प्रकल्प रद्द करणार. टीव्ही 9 च्या महास्फोटक मुलाखतीमध्ये ठाकरेंचा अदानींवर निशाणा. उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची पुन्हा एकदा तपासणी. धाराशिवला जात असताना उसा हेलिपॅडवर बॅगांची तपासणी करण्यात आल्याची माहिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची देखील तपासणी झाली. लातूरमधील किल्लारी हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. यवतमाळच्या आर्णी इथे देवेंद्र फडणवीसांच्या बॅगांची तपासणी. भाजपचे उमेदवार राजू तोडसाम यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा, हेलिपॅडवर भरारी पथकाकडून तपासणी.